बातमी हिंगोली मधून हिंगोलीत संतोष बांगर यांनी शक्ती प्रदर्शन केलंय. यावेळेस शक्ती प्रदर्शन करताना त्यांनी आमच्या नादाला लागू नका असं म्हटलंय. संतोष बांगर यांनी हिंगोलीत शक्ती प्रदर्शन केलंय. यावेळेस आमच्या नादाला लागू नका, अरे म्हणाल तर कानाखाली आवाज काढू असंही संतोष बांगर यांनी म्हटलंय. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हिंगोली दौऱ्यात बांगर यांनी हे वक्तव्य केलंय. तर या वेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणालेत ऐकूयात. मराठा आरक्षणाचा जो महत्वाचा विषय आहे, हे आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये आपलं ते प्रकरण प्रलंबित आहे, तरी सुद्धा हे शिवसेना भाजपा युतीचं सरकार, याच सरकारने देवा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, मी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होतो आणि मराठा आरक्षण समितीमध्ये देखील मी होतो. सगळ्यांनी मेहनत करून हे मराठा आरक्षण दिलं होतं, परंतु ते सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे. आणि तुम्हाला मी विश्वास देतो, या शेतकरी आपला बळीराजा आहे, हा आपला अन्नदाता आहे. यासाठी त्याचं या अतिवृष्टीमध्ये झालेलं जे नुकसान आहे, आतापर्यंत जेवढी कधी मदत शेतकऱ्याला झाली नव्हती तेवढी मदत हे आपलं शिवसेना भाजप युतीचं सरकार केल्याशिवाय राहणार नाही.